गायत्री परिवारातर्फे विविध विषयांवर आधारित असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आचार्य अत्रे सभागृहात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयावरील वैचारिक खोली जाणणारे पुस्तक या प्रदर्शनात पाहायला मिळतात. आरोग्य, स्वास्थ्य, सौंदर्य, संस्कृती, वैज्ञानिक, अध्यात्म, धार्मिक अशा विविध विषयावरील पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहे. युग ऋषी पंडित श्री राम पंडित आचार्य शर्मा यांच्या हस्तलिखित ही पुस्तके आहेत. एकूण 3200 पेक्षा जास्त पुस्तके या प्रदर्शनात पाहायला मिळतात. वेद, जीवनावरील समस्या, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक यावर आधारित पुस्तके या प्रदर्शनामध्ये आहेत. मानवी जीवनात बदल घडवून आणणारी अशी ही पुस्तके या प्रदर्शनात पाहायला मिळतात. या पुस्तकांच्या किमती देखील अगदी माफक दरात आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक मंथन घडवणारे असे हे प्रदर्शन आहे. या पुस्तक प्रदर्शनामध्ये इतक्या विविध विषयावरची पुस्तकं इथे बघायला मिळतात आणि वैचारिक खोली त्या पुस्तकांची इतकी आहे की एखादं पुस्तक उचललं तर त्या विषयातला जो तज्ज्ञ आहे त्याला सुद्धा वाटावं की अरे याच्यात काय नवीन गोष्ट लिहिलेली आहे, तर याच्या मागे काय आहे याचा जर आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला तर गुरुदेवांच्या आत्मचरित्रात आचार्य श्री पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहून ठेवलं आहे की हिमालयामधले ऋषी परंपरा यांनी त्यांना प्रेरणा दिली. ह्या ऋषी परंपरेवर आधारलेलं समग्र कार्य पंडित श्रीराम शर्माजींचं आहे आणि त्यामुळे इतक्या विविध विषयांवरती जे आपल्याला दिसतात पुस्तकं ती सगळी विविध परंपरांचं एक प्रकारे पुढे नेण्याचं काम आचार्यांनी केलेलं आहे. आणि ते पुढे म्हणजे कुठे, तर नवीन युगाकडे, सर्व मानवजातीला नवीन युगापर्यंत घेऊन जाणारी अशी ही विचारांची झेप आहे आणि विचारांची ही परंपरा. माणसाचा स्वार्थ सोडून त्यांनी स्वतःच्या पेक्षा जास्ती समाजाचा विचार करावा, देशाचा विचार करावा, मानवतेचा विचार करावा असं त्याला शिकवणारे, त्याच्या आत ही प्रेरणा जागी करणारे असे हे विचार आहेत. त्यामुळे गुरुदेवांनी म्हटलं युग परिवर्तन 21वी सदी उज्ज्वल भविष्य ही घोषणा त्यांनी दिलेली आहे. आणि हे बदलणार कसं, युग कसं बदलणार, तर हम बदलेंगे युग बदलेगा ही घोषणा त्यांनी दिली. आणि प्रत्येक माणसात बदल घडवून आणणारी अशी ही वैचारिक खजिना हा या पुस्तक प्रदर्शनाच्या रूपाने पुणेकरांना उपलब्ध झालेला आहे. आणि सर्वांनी अतिशय कमी किमतीतली म्हणजे अगदी 2-3 रुपयापासून जी पुस्तकं इथे उपलब्ध आहेत, तर सर्वांनी जरूर हे प्रदर्शन बघायला यावं, विकत पुस्तकं घ्यावी, नाही घेतली तरी नुसती ती हातात हाताळावीत. त्यातले विचार, एक विचार जरी चांगला आपल्या शिरला तरी त्याच्यावरून सबंध आयुष्य बदलून टाकेल इतकी त्याच्यामध्ये शक्ती असते. पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाचा आमंत्रण.